कल्लू आणि त्याच्या मित्रांच्या टोळक्याचे रोज काहीतरी नवे गमतीदार उद्योग आणि कारनामे चालू असतात. त्यांच्या या खजुरिया गावात तुमचं स्वागत. कधीही मुलं गावातल्या एखाद्या प्रथेच्या विरोधात प्रश्न विचारतात, कधी अरेरावी करणाऱ्या एखाद्याला वट्टीवर आणतात, कधी फक्त नेहमीची कामं करतात. पण ही टोळी सतत काही ना काही करत असते. गावात आनंदाने भटकणाऱ्या, काहीतरी नवं शोधणाऱ्या आणि त्यातनं शिकत जाऊन शहाणं होणाऱ्या या टोळक्यात सामील व्हा आणि बघा कशी मजा येते. कल्लूला शाळेत जायला आजही उशीर झालाय. काय थाप मारावी बरं, शेळी पळून गेली किंवा आई भाऊ आजारी पडला. लवकरात लवकर काहीतरी चांगली थाप आणि त्याची गोष्ट रचायला हवी जी सगळ्यांना पटेल. सुचते का त्याला अशी काही थाप? गोष्टीचं नाव आहे कल्लूचे किस्से भाग एक, थापाड्या कल्लू. लेखिका सुभद्रा सेनगुप्ता. चित्र काढली आहे तपस गुहा आणि मराठीमध्ये अनुवाद केला आहे सुचेता कडेठाणकर यांनी. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. कल्लू उठ आता, आज पुन्हा शाळेला उशीर होणार आहे. कल्लूचं सुरेख स्वप्न भंग होण्यासाठी एवढा आवाज पुरेसा होता. स्वप्नामध्ये कल्लू आणि दामूने एक भला मोठा मासा पकडला होता आणि विचित्र गोष्ट म्हणजे तो मासा चक्क त्या दोघांकडे बघून हसत होता. आपल्या झोपाळलेल्या डोळ्यांचा चेहरा गोधडीच्या बाहेर काढून कल्लू म्हणाला, शब्बो किती लवकर उठवतोयस, माझी झोपच नाही झालीये. कल्लूचा भाऊ शब्बो म्हणाला, अजिबात लवकर उठवत नाहीये मी, सूर्य केव्हाच वर आलाय, अम्मीने केव्हाच गाईचं दूध काढलंय आणि आमच्या सर्वांचा नाश्ता सुद्धा झालाय. तसाच कुडकुडत कल्लू अंथरुणात उठून बसला. खिडकीतून बाहेर बघत स्वतःशीच पुटपुटला, सूर्य? मला तर सूर्य कुठेच दिसत नाहीये. अरे वेड्या, ते धुकंय, अब्बा केव्हाच शेतात काम करायला गेले आणि आपल्या गल्लीतली सगळी मुलं सुद्धा शाळेला निघून गेली. काय सगळे गेले? जांभई देता देताच भीतीने आवंडा गिळत कल्लू म्हणाला, मुनिया पण गेली? शब्बोने काही न बोलताच मान हलवली. त्याचा चेहरा थोडा उदास दिसत होता. बाप रे, कल्लूने चादर फेकली आणि घाईने तो अंथरुणातून उठला. आज पुन्हा शाळेला उशीर करून चालणारच नव्हतं, अजिबातच नाही. परवाच गुरुजींनी बजावलं होतं, अजून एक दिवस जरी उशीर झाला तरी शिक्षा भलतीच कडक होणार होती. कल्लूला पुढच्या इयत्तेत घालायचं नाही असा गुरुजींचा विचार होता आणि तो सुद्धा त्याला एक पूर्ण दिवस कोपऱ्यात कान धरून उभं राहण्याची शिक्षा केल्यानंतर. कॉट खालची चप्पल शोधता शोधता कल्लू विचार करत होता, आता काहीतरी कारण काढून थाप रचावी लागणार, अगदी खरी वाटेल आणि गुरुजींना पटेल अशी. रोजच्याप्रमाणे एकदम वेगात त्याने आवरायला सुरुवात केली. झोपाळू डोळे उघडण्यासाठी त्याने बादलीमधल्या थंडगार पाण्याचा सपकारा तोंडावर मारला. आंघोळीला अर्थातच दांडी, सुदैवाने थंडीचे दिवस होते, नाहीतर आईने नक्कीच आंघोळ करायला लावली असती. त्याने शर्ट पॅन्ट आणि स्वेटर उचलला आणि चालता चालताच अंगावर चढवला. पायात चप्पल सरकवताना शब्बोकडे बघून तो म्हणाला, शब्बो अरे किती नशीबवान आहेस तू, एक महिना शाळेला सुट्टी. प्लॅस्टरमध्ये गुंडाळलेला उजवा पाय घेऊन खिडकीच्या बाजूला बसलेला शब्बो उदासपणे म्हणाला, बरोबर आहे, पाय मोडून घेण्यात फारच मजा असते ना, अख्खा दिवस इथे बसून घालवण्यात मला फारच मजा येते. तू दामूबरोबर फुटबॉल खेळायला जातोस तेव्हा मला अक्षरशः माझे केस उपटावेसे वाटतात. खरंय खरंय, मी एकदम धमाल करतोय. शब्बोचं बोलणं संपेपर्यंत कल्लू घराच्या बाहेर निघून गल्लीच्या टोकापर्यंत पोचला सुद्धा. कल्लूची आकृती धुक्यामध्ये धूसर होईपर्यंत शब्बो खिडकीतून पाहत राहिला. तो गेला, शब्बोने जाहीर केलं, मुनिया ये आता बाहेर. इतका वेळ कपाटाच्या मागे लपून बसलेली मुनिया आता बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावरचं मोठं हसू लपतच नव्हतं. मुनियाला उचक्या लागेपर्यंत ते दोघं मनसोक्त हसले. बाहेर निघताना कल्लूने स्वयंपाकघरातून एक पोळी घेतली होती,
ती खाता खाता तो पुटपुटला. कल्लू महाराज, एखादं नवं कोरं कारण शोधा, नाहीतर पुन्हा एकदा कोपऱ्यात उभं राहण्याची तयारी करा. कल्लूसाठी आयुष्य म्हणजे एक मजेदार कोडं होतं. त्याला शाळा आवडायची, अगदी खूप आवडायची. त्याला गणित सोडवायला, विज्ञान शिकायला आवडे. तसंच त्याला फुटबॉल खेळायला आणि शाळेच्या कार्यक्रमांमध्ये गायलाही आवडे. मग असं असताना शाळेत वेळेवर पोहोचणं त्याला इतकं कठीण का जायचं? त्याच्या गुरुजींना सुद्धा हे कधीच समजलं नाही. परवाच गुरुजी थट्टेने म्हणाले होते की आता कल्लूने शाळेच्या व्हरांड्यामध्ये झोपायला सुरुवात केली पाहिजे. सगळा वर्ग या थट्टेवर हसला होता. गोष्टी आता हाताबाहेर जात होत्या. ही खरी अडचण होती. गुरुजींनी जर त्याला खरंच 9वीमध्ये घातलं नाही तर अब्बू नक्कीच त्याची शाळा बंद करून त्याला शेतावर कामाला लावणार होते. ही गोष्ट पक्की होती. शाळेला जायला मिळत असताना शेतात पालक उपटायला आणि गाजर मटार गोळा करायला कोणाला बरं आवडेल? शाळा त्यापेक्षा 100 पटीने चांगली होती. शिवाय 12वीची बोर्डाची परीक्षा पास झाल्यावर चांगली नोकरी मिळण्याची कल्लूला खात्री होती. कदाचित त्याला कॉलेजमध्ये सुद्धा जायला मिळेल. खरंच कॉलेजला जाणं हे कल्लूचं सर्वात मोठं स्वप्न होतं. 12वीची परीक्षा देऊन संगणकाचा अभ्यास करायची कल्लूची मनापासून इच्छा होती. गुरुजींच्या मते संगणक शिकण्यासाठी आवश्यक अशी बुद्धी त्याच्याकडे होती. गेल्याच महिन्यात जवळच्या शहरात संगणकाचं एक प्रदर्शन बघण्यासाठी गुरुजी त्यांना घेऊन गेले होते. सर्वच मुलांना हे यंत्र जादूई वाटलं होतं. विक्रेत्याने त्यांना माऊस वापरण्याची योग्य पद्धत आणि इंटरनेटची ओळखसुद्धा करून दिली होती. ते खरोखरच मायावी होतं. कल्लू आणि दामू या दोघांचीही माऊस वापरणारे जादूगार होण्याची इच्छा होती. बसमध्ये परतीच्या प्रवासात दामू आणि कल्लूने एक मस्त योजना आखून टाकली होती. आता खजुरियाच्या बाजूनेच मोठा हमरस्ता झालेला होता, त्यामुळे त्या मोठ्या रस्त्यावरचं ते ढाबा एसटीडी बूथ संगणक केंद्र उघडणार होते. सदा सर्वकाळ खाण्याचा विचार करणारा दामू ढाबा चालवणार होता आणि कल्लू एसटीडी बूथ बसवणार होता. ट्रक चालक ढाब्यावर खाऊ शकतील आणि घरी फोनही करू शकतील अशी त्यांची योजना होती. शिवाय आसपासच्या खेड्यांमधून भाज्या, गहू, ऊस शहरातल्या बाजारपेठेत पाठवणारे शेतकरी इंटरनेटवर बाजारभावसुद्धा बघू शकतील असं दोघांना वाटत होतं. वा, काय अफलातून योजना आहे. दामोदर ढाबा आणि कल्लन कम्प्युटर केंद्र. दामू हसला आणि खुश होऊन कल्लूकडे बघू लागला. पण हे सगळं तू शाळेत वेळेवर आलास तरच होईल. हातातली पोळी खात खात चहाच्या टपरीसमोरून जाताना कल्लू ओरडला, सलाम धरम चाचा. वाफाळलेल्या चहाच्या किटलीवरून नजर हटवत धरमपालने वर पाहिलं आणि आश्चर्याने उद्गारला, अरे हा तर कल्लू. थोड्याच वेळात त्याच्या भुवया अधिक उंचावल्या आणि मोठ्याने हसत त्याने विचारलं, काय झालंय आज? सूर्य पश्चिमेकडून उगवला की काय? इतक्या सकाळी सकाळी कुठे चाललास तू? शाळेत. घे घे आधी गरम गरम भजी खा. कल्लूशी बोलता बोलता धरमपाल हसला. धरमपालची गरमागरम भजी. त्याला उत्तर देण्यासाठी कल्लूकडे वेळच नव्हता. घाईघाईत निघताना कल्लू स्वतःशीच पुटपुटला, धरमपाल काका प्रत्येक गोष्टीत चेष्टा करतात. इकडे मी मोठ्या संकटात सापडलोय आणि हे भज्यांबद्दल बोलतायत. अर्थात कल्लू शाळेत उशीरा जातो यामध्ये चेष्टा करण्याजोगं ते काय होतं? ही तर नेहमीचीच गोष्ट होती. पण परवाचा दिवस सर्वात वाईट होता. त्या दिवशी 26 जानेवारीची रंगीत तालीम होती. कल्लू जेव्हा शाळेत शिरत होता त्यावेळी सगळेजण राष्ट्रगीतामधील जय हे गात होते. खरं म्हणजे दामू, मुनिया आणि सरू बरोबर कल्लू सुद्धा पहिल्या रांगेत उभा असायला हवा होता. कल्लू शेवटच्या रांगेत उभा राहिला. त्याने एकदाच जय हे गायलं आणि तो वर्गाकडे पळ काढण्याच्या बेतात होता. नेमकी त्याच वेळी कोणीतरी त्याची कॉलर पकडली आणि त्याला मागे खेचलं. मागे वळून त्याने गुरुजींचा चेहरा बघितला तेव्हा त्याला खरी धडकी भरली. बर्फासारख्या थंड आवाजात गुरुजी म्हणाले, तू तालमीला पुन्हा उशीर केलास, त्यामुळे आता तुला कार्यक्रमामधून काढून टाकलंय. कल्लूच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं.
कल्लू म्हणाला, माफ करा गुरुजी, पण मला कार्यक्रमात घ्या हो. कल्लूच्या डोळ्यातलं पाणी खरं होतं. नेहमीसारखं पाहिजे तेव्हा काढता येणारं ते खोटे अश्रू नव्हते. त्याला खरंच कार्यक्रमात भाग घ्यायचा होता. मी पुन्हा कधीच उशीर करणार नाही, मी वचन देतो, कल्लू गुरुजींना विनवत राहिला. ठीक आहे, गुरुजींचा आवाज थोडा मऊ झाला. यावेळी मी तुला माफ करतो, पण अजून एकदा जरी उशीर झाला तरी तुला बाहेर जावं लागेल, कळलंय? डोळे पुसत कल्लूने मांडो लावली. तोवर ते वर्गात पोहोचले होते. कल्लू त्याच्या बाकाकडे जाऊ लागला. तेवढ्यात गुरुजी ओरडले, कुठे जातोयस तू, कान धरून कोपऱ्यात उभारा. आणि यापुढे जाऊन गुरुजींनी अंतिम धमकी दिली तेव्हा तर वर्गमित्रांमध्ये कुजबुज आणि चेष्टेचं हसू उमटत राहिलं. गुरुजी म्हणाले, कदाचित मी तुला पुढच्या इयत्तेमध्ये घालणारच नाही, उशिरा येण्यामुळे 8वीमध्ये नापास करावं लागेल. आणि आता त्याला पुन्हा एकदा उशीर झाला होता. आता काही त्याची खैर नव्हती. गुरुजींना पटेल अशी काय बरं थाप रचता येईल, कल्लूचा विचार अजून चालू होता. आजवर त्याने इतक्या बाता मारल्या होत्या, आज त्याला एकही कारण असं का सुचत नव्हतं बरं? खोटं कारण सांगताना त्याची वळलेली बोबडी ऐकून गुरुजींच्या कपाळावर अविश्वासाने उमटलेली 8ही सुद्धा मनातल्या मनात कल्लूला दिसली होती. कल्लू विचार करण्यात इतका मग्न होता की तो चुकून थेट म्हशींच्या कळपात गेला. हंबरणाऱ्या म्हशींच्या कळपातून वाट काढता काढता कल्लू त्याच्या नशिबाला दोष देऊ लागला. अशा दुर्धर संकटामध्ये काय बरं केलं पाहिजे? बद्रीच्या लठ्ठ म्हशींच्या कळपात जाऊन कल्लू धडकला. धापा टाक चिखलाने माखून तो कसा बसा तिथून बाहेर पडला. मोठा फेटा बांधलेला म्हशींचा मालक बद्री हातातली काठी दाखवत त्याच्या झुपकेदार मिशीच्या आडून कल्लूकडे बघून हसला. ए कल्लू, तू लवकर चाललायस ना, म्हशींना आंघोळ घालायला मला मदत कर आणि मग शाळेत जा ना. तू माझी चेष्टा करतोयस का? नाही रे, मी तुला 5 रुपये देईन, अजून शाळेला वेळ आहे, तू लवकर आलायस. हो ना, खरंय, मी इतका लवकर आलोय की अजून आजचा दिवस सुद्धा उजाडला नाहीये, अजून कालचाच दिवस आहे. मी तुझ्या म्हशींना जेवायला देईन आणि त्यांच्या बरोबर नाच सुद्धा करीन, कल्लू वैतागून म्हणाला. मोठ्याने हसत म्हशीच्या पाठीवर थोपटत बद्री म्हणाला, ए कल्लू, तू खरंच गमतीशीर आहेस हा. कल्लू चालत राहिला. आज सगळं गाव माझ्या विरोधात आहे या विचाराने तो उदास झाला. इतकंच नाही तर तो वेडा बद्री सुद्धा माझ्या विरुद्ध आहे. माझ्यासारख्या गरीब मुलाची चेष्टा करून आणि मला चिडवून त्यांना काय मिळणार आहे? कल्लू पुन्हा एकदा त्याच्या थाप शोधण्याच्या कामात व्यग्र झाला. आईची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे त्याला नाश्ता बनवावा लागला. छे, हे कारण त्याने आधीच 2 वेळा सांगितलं होतं. आता ते कारण पुन्हा नाही चालणार ना. शेळी पळून गेली, नाही, हे कारण तर त्याआधीसुद्धा नव्हतं चाललं. कोणीतरी त्याचं पेन चोरलं, पण पेन तर त्याच्या दप्तरामध्येच होतं. त्याच्या चपला तुटल्या आणि त्याला त्या दुरुस्त कराव्या लागल्या. शक्यच नाही, त्याच्या चपला नव्या कोऱ्या होत्या. दामूच्या घरावरून जाताना त्याने दामू आणि त्याची बहीण सरू यांना बाजेवर बसून नाश्ता करताना पाहिलं. होरिये, तर आज त्यांना सुद्धा उशीर झाला आहे तर? कल्लूच्या मनात विजयी विचार आला. आणि ते तर अजून खातायत, म्हणजे ते माझ्याही नंतर पोचणार. त्यावेळी गुरुजी त्यांच्यावर ओरडण्यात इतके गुंतलेले असतील की ते माझ्याबद्दल विसरून जातील. दामूने वर बघितलं आणि आश्चर्याने डोळे मोठे करत म्हणाला, अरे कल्लू, अरे मित्रा, माझ्यासाठी थांब ना. सरूने बोलवत सांगितलं, ए कल्लू दादा, परोठे, कोबीचे परोठे. धावता धावता कल्लू म्हणाला, आता वेळ नाहीये, शाळेत भेटू. ठीक आहे तर, नंतर भेटू. दामू खांदे उडवत पुन्हा खाण्यात मग्न. कल्लूने विचार केला की दामू आणि सरू किती नशीबवान आहेत, ते शाळेच्या अगदी शेजारी राहतात. शाळेची घंटा वाजल्यावर घरातून निघालं तरी त्यांना चालतं. शाळा जवळ येत होती, तसतसे कल्लूच्या हृदयाचे ठोके वाढत होते. आणि तिकडे कोण उभं होतं? पान खात चक्क गुरुजी उभे होते. म्हणजे कल्लूचं दुर्दैवच. कल्लू थांबला आणि घाईघाईने सांगू लागला,
माफ करा गुरुजी, मला ना पुन्हा उशीर झाला, पण आज माझी काहीच चूक नव्हती. मला शब्बोला आंघोळ करायला मदत करावी लागली. त्याचा पाय मोडलाय ना, तुम्हाला माहितीच आहे ना गुरुजी. ज्यांची त्याला सर्वात जास्त भीती वाटे त्या गुरुजींना हसताना पाहून कल्लू एकदम बोलायचंच थांबला. थांब थांब थांब. हसल्यामुळे गुरुजींच्या तोंडातलं पान घशात अडकणार होतं. ते थोपवत गुरुजी म्हणाले, तू आज मला एक नवी थाप का सांगतोयस? कोणती थाप? मी कधीच खोटी कारणं देत नाही. अपा म्हणजे पण म्हणजे कल्लू पूर्ण गोंधळून गेला होता. माझा प्रत्येक शब्द 100% खरा आहे गुरुजी. तू आज 15 मिनिटं लवकर आला आहेस कल्लन. गुरुजींच्या चेहऱ्यावरचं हसू अजून मावळलेलंच नव्हतं. लवकर? कल्लू धक्क्याने स्तिमित झाला. लवकर म्हणजे? गुरुजींनी त्याला घड्याळ दाखवलं. बघ, 7:45. मुनिया अजून आलेली नाही? अजून कोणीच आलेलं नाहीये. पानाचा फवारा हवेत उडवत आणि हसत हसत गुरुजी म्हणाले, तू सोडून कोणीच आलेलं नाही. कल्लू अजूनही अचंब्यात होता. म्हणजे मी अजूनही झोपू शकलो असतो. मला नाश्ता करण्यासाठी सुद्धा वेळ होता? त्याने स्वतःशीच मांडवलावली. आत्ता मला कळलं, हा शब्बो आणि मुनियाने रचलेला डाव आहे. आता त्यांची काही खैर नाही. शब्बोला घरी बसून कंटाळा आलाय म्हणून त्याने माझी अशी खोडी काढली. आणि शिवाय तू एक चांगली थाप वाया घालवलीस. असो, चल ये आता वर्गात. मी शब्बूला ना नक्कीच धडा शिकवेन. कल्लू दातोट खात म्हणाला, नक्की 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 धडा शिकवेन. काय करणार तू? मी त्याचा दुसरा पाय मोडेन. कल्लू म्हणाला, गोष्ट संपली पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना. मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.